काका रुपाली वहिनींनी मला कशी आणि काय काय मदत केली याचे डिटेल्स देऊ शकतो मी तुम्हाला. ही रुपाली कशी आहे हे घरातल्या प्रत्येकाला चांगलंच माहिती आहे समीर. तू सुद्धा तिला पूर्णपणे ओळखून आहेस आणि तू म्हणतोयस की तू तिच्यावर विश्वास ठेवलास. तिने ऑफर केलेली मदत तू स्वीकारलीस. जे काही घडलं ना ते ऑफिसमध्ये गेले कित्येक दिवस घडतंय आणि त्याचा परिणाम म्हणून आत्ता जे घडलं ते झालेलं आहे. आणि मुळात तू एवढा मूर्ख नाहीच आहेस की या कानफाट्या मुलीवर तू विश्वास ठेवशील आणि तिने सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे वागशील. नाही समीर, तू जे काही केलंयस ना ते जाणीवपूर्वक केलंयस आणि त्यामुळे आपल्याच कंपनीचं करोडोचं नुकसान झालंय. आता कितीही कंठशोष करून जरी सगळी जबाबदारी तू रुपालीवर टाकणार असशील ना ते मला मान्य होणार नाही. भाऊजी. नाही अक्का साहेब, हे जे बोलत आहेत ते मलाही पटतंय. देवकी अगं तू हो, कारण रुपालीने आधीच सांगितलं आम्हाला की जर कोणी नाही सापडलं तर हे सगळं खापर माझ्या माथ्यावर फुटणार म्हणून. खूप रडत होती बिचारी आणि तू तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवलास. जाऊ दे ना अक्का साहेब, आपल्यात वाद नकोत. तुम्ही आणि दादासाहेबांनी व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ना. आणि आता जर तुम्ही तुमचे निर्णय माझ्यावर लादणार असाल आणि समीर पुन्हा सरदेशमुख इंडस्ट्रीजच्या ऑफिसमध्ये येऊन बसणार असेल तर मीच माझ्या ऑफिसमध्ये यापुढे पाऊल सुद्धा टाकणार नाही. शांतपणे बसा बघू. हा सगळ्या गोष्टी मनाला लावून घेतात बसा. मला तू सांग देव की काही पद्धत आहे का अक्का साहेबांची. मला मला खरंच ना अक्का साहेब असं काहीतरी म्हणतील करतील याची कल्पनाच नव्हती. हे एवढं सगळं रामायण झाल्यानंतर सुद्धा मी बर ठीक आहे. डॉक्टरांनी काय सांगितलंय जरा बेचैन वाटलं की औषध घ्या. काय औषध घ्या देव की, सगळे त्रास हे त्या डॉक्टरांच्या औषधांनी बरे होत नसतात. हो तरी पण जरा गोळी खाय. तुला नको म्हणून सांगितलं ना, ठेव त्या गोळ्या बाजूला, सतत गोळी घ्या गोळी घ्या. असं नका हो करू, एक तर तुमची तब्येत बरी नाही आहे, त्यात अक्का साहेब असं काहीतरी बोलून गेलं, मला तर काही सुचतच नाही. तुला नाही सुचलं ना जरा वेळ तरी चालेल देव की, तू जरा शांत राहा बाई, मला थोडा विचार करू दे. नाही खर तर अक्का साहेबांचं म्हणणं मलाही नाही पटलं हो. पण त्या जे माझ्याकडे बोलल्या होत्या ना त्यावरून मला अंदाज आलाच होता की आतून असंच काहीतरी निघणार. बघ रुपाली, या सगळ्याला तू काहीतरी नवीन रंग द्यायचा प्रयत्न करू नकोस. नाही नाही वेगळं काहीच नाही, मी हे सांगितलं होतं ना आईंना, हो की नाही आई? हो, पण त्यावेळेस त्यांचा रोख रोहित कडे आहे असं वाटलं होतं, पण त्यांनी तुझं नाव का घेतलं हे नाही कळलं मला. त्यांना काय, त्यांच्या मुलाचं वर्चस्व राखून ठेवायचं ना, दुसरं काय. बघ बाई, तू आता विषयाला फाटे पडून मला जास्त बोलायला लावू नकोस. नाही नाही तुम्ही बोलूच नका बाबा, विश्रांती घेऊन मी उगाच आपल्या सगळ्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ ना. एक नंबरच्या खोटारड्याच. रुपाली आहोत, तोंड बंद कर.
ऑफिस संदर्भातल्या गोष्टींमध्ये तुझं नाव घेतलेलं मला जरी पटलं नसलं तरी अक्का साहेबांबद्दल वाटेल ते बोललीस तर मी खपवून घेणार नाही. त्यांच्याबद्दल माझ्या मनात अजूनही आदरच आहे. बघा बाबा, मला माफ करा तुम्ही, पण अक्का साहेब आज अशा का वागल्या तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते ना तुम्हाला. तू जा बघू इथून, मी बघतो काय करायचं ते. मी बाबा मी जाते, पण तुम्ही ना तुम्ही निर्णय घ्यायला वेळ नका लावू. अक्का साहेब नेहमी म्हणतात ना, उशिरा दिलेला न्याय हा अन्यायासारखाच असतो. माझ्यावर अन्याय व्हायचा तो झालेलाच आहे आणि नेहमीच होतो या घरात, पण मला ना काळजी रोहितची वाटते. रोहित अक्का साहेबांचा मुलगा नाहीये, हे जसं खरं आहे ना तसाच तो समीर पेक्षा चांगलं काम करतो हेही खरं आहे. तो समीर पेक्षा जास्त योग्य आहे हे अक्का साहेबांच्या लक्षात आलंय, पण तुम्ही निर्णय घ्यायला उशीर नका करू, नाहीतर तो पुतणे आहे म्हणून त्याच्यावर अन्याय होईल. अक्का साहेबांचा मुलगा आहेच त्यांच्या हाताशी. आपण रुपालीचं नाव घेतलेलं पटलेलं नाहीये भाऊजी, पण म्हणून आपण थांबून चालणार नाही सगळं. जे खरंय ते सांगायलाच हवं आणि जे खरंय ते भाऊजीला पटवून द्यायलाच हवं. आई खूप अपमानित झाल्यासारखं वाटतंय ग मला. मला कळतंय समीर, असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ उगीच नाही म्हटलं, पण म्हणून आपण कसं थांबायचं. रुपालीने काय काय केलंय हे त्यांना कळलंच पाहिजे. रोहितच्या कम्प्युटरवरून माहिती काढून तिने तुला कशी दिली ते त्यांना कळायलाच हवं. अगं पण ती माहिती जर तशीच्या तशी असती ना तर आपण त्यांची चोरी पकडून देऊ शकलो असतो, पण त्यांनी त्यात इतके फेरबदल केलेत ना की ही माहिती त्यांनी मला दिली यावर कोणी विश्वास नाही ठेवणार. नाही समी, सत्यावर संशय घेऊ नये. तुझी बाजू सत्याची, सत्याचं स्वतःच असं एक तेज असतं आणि त्यानेच ते सिद्ध होतं. आई पण काका बोलतील का माझ्याशी. तू पुढाकार, एकतर तू चुकलायस, लहान आहेस त्यांच्यापेक्षा, तेव्हा तूच आधी जाऊन त्यांच्याशी बोलायला हवं. आणि मग समीर, आज वटपौर्णिमा आहे, आजच्या चांगल्या दिवशी समीट घडला तर खूप बरं वाटेल मला. बोलेन मी जाऊ. हे बघ समीर, प्रेमाने बोल, सावकाश. तुझ्या अहंकारामुळे या नात्यात आणखीन दुरावा आला तर नाही आज आणणार मला. माझा मुलगा असतो ते जाऊन अगदी तसाच वाग. समीर माझी खात्री, तुझं बोलणं भाऊजीना पटेल आणि मग ते स्वतः तुला ऑफिसला घेऊन जातील. कळलं? बरं झालं इकडेच भेटलीस ते. काय रे, तू ऑफिसला चाललायस? मी काकांना भेटायला चाललो. समीर अरे नको ना, काकांची मनस्थिती सध्या बरी नाहीये रे. पण आई म्हणाली की भेटून घे काकांना एकदा म्हणून. मग ठीक आहे, पण हे बघ, काकांना त्रास होईल, ते दुखावतील, असं काही करू नकोस. हो काळजी घेईन मी, आणि आई म्हणाली ते बरोबर आहे का, उगाच नात्यात गाठी नको पडायला. हात सोडते. हे बघा, कोणी काही बोललं ना तरी तुम्ही चिडू नका, काही बोलू नका तुम्ही. काय झालंय आणि कोण बोलणार आहे मला काही? ताई बाबा प्लीज तुम्ही माझं ऐका, तुमची तब्येत आमच्यासाठी सगळ्यात महत्वाची.
तुम्हाला काय झालं तर आई कोसळतील. मला सहन नाही होणार ते. अगं तू रडू नकोस आणि जरा सांग नीट काय झालंय ते. आई अहो समीर भाऊजी बाबांना जाब विचारायला येत आहेत. जाब? एवढी हिंमत झाली त्याची? बघा मी नुसतं सांगितलं तरी एवढे संतापलात ना तुम्ही. म्हणूनच मी घाईघाई धावत पळत तुम्हाला सांगायला आले. समीर भाऊजी कल्याणीला म्हणत होते मी जाऊन यशवंत काकांना विचारतोच, ते मला ऑफिसला जाण्यापासून का रोखतायत. ठीक आहे येऊ दे. नाही नको नको बाबा प्लीज. आता मला हे सगळं सहन होत नाहीये. माझ्यावर यायचे तेवढे दोष येऊ दे पण तुम्ही पूर्ण बरे व्हा आधी. अहो बरोबर बोलते ते. काय बरोबर बोलते देवकी? तुम्ही जरा आता हे सगळं शांतपणे घ्या. तब्येतीला जपायला हवं ना आपल्याला. काकू आत येऊ का? महत्वाचं काम आहे का तुझं? मला काकांशी बोलायचं होतं थोडं. ये समीर आतमध्ये ये. बघू काय प्रश्न पडलेत तुला तेही ऐकतो एकदा. समीर आता तू इथून जा. त्यांना जरा बरं वाटत नाही. काकू मी नीट बोलीन त्यांच्याशी. जास्त त्रास नाही देणार. त्यांना जितकं चिडायचं तितकं चिडू दे माझ्यावर. मी शांत राहील. देवकी अगं येऊ दे त्याला. समीर तू इथून जा आता. तुला काय महत्वाचं बोलायचंय ना ते नंतर बोल. हा काकू येऊ दे ना प्लीज. अरे तुला सांगितलेलं कळत नाहीये का? त्यांची तब्येत बरी नाहीये. समीर तू जा इथून आता. राजलक्ष्मी. हे यशवंता. देवकी अरे आज कुणाची काय गडबड दिसत नाहीये. ब्रेकफास्ट सुनांची धावपळ वगैरे काही दिसत नाहीये. हे यशवंता आज लवकर गेले की काय ऑफिसला? अगं कल्याणी. हे कल्याणी. आनंदी राहा सुखी राहा. सुखी राहा बाळा. अगं बाकीची मंडळी कुठे आहेत? येत आहेत ना सगळे. या ना तुम्ही बस या. बस वा छान. प्रवास कसा झाला बामनजी? अग आपल्या घरच्या गाडीतून पन्हाळा तू कोल्हापूर काय प्रवास पडायचा की काय? आणि माझ्या रोजच्या पायाखालचा रस्ता आहे. काय ग कल्याणी तू अशी गप्प का? आजोबा तुमचं सामान कुठे? गाडीत आहे का? सामान आहे. आता बागेमध्ये तू काय पाणी घालत होता ते झालं की सामान घेऊन येईल तू. आणि बर का काही भाज्या आणल्यात आणि कलिंगड आणली आहेत. काय ग कलिंगड आणली आहेत असं म्हटल्यानंतर ही काही कलिंगडाचं अमुक बनवते तमुक सरबत बनवते असं काही म्हणाल नाही. नाही ऐकलं नसेल तिने. कल्याणी काय म्हणतात मामनजी बनवशील ना? हो बनवेन ना. समीर आता तू इथून जा. त्यांना जरा बरं वाटत नाही. येऊ दे ना प्लीज. समीर तू जा इथून आता. समीर बाळा काय रे उठ. असा कसा पडलास?
लक्ष कुठे होतं तुझं? सावकाश काय झालं? कसला आवाज आला? सगळे भाऊजी आता तर बरे होतात. तू माझ्या खांद्यावर हात ठेव, मी नेतो तुला. जाईन मी माझा माझा आधार द्यायचा आणि मग समीर ऐक सावकाश. जाईन. अरे मी तुला नाही जाईन. मी जाईन. राजलक्ष्मी जी आजा का वागलं रोहितची? काय माहिती मामाजी, ते भावाभावांचं काहीतरी असेल नाही का? हा आणि आजोबा तुम्ही नका लक्ष देऊ, मी नंतर बोलतो त्याच्याशी. अरे तू कधी आलास ऑस्ट्रेलिया? हल्लीच आलो आजोबा, एकटाच खूप कंटाळलो होतो तिथे. नमस्कार कर. सुखी रहा मामाजी. तुम्ही आराम करा तुमच्या खोलीत. अगं मला इथून पेटाळण्याची तुझी का गाई लागली एवढी? घरातलं वातावरण काही नेहमीसारखं दिसत नाही. आजोबा ते तुम्ही पन्हाळ्याहून आलायत ना, गरम होत असेल तुम्हाला. तुम्ही आराम करा, मी आलोच. अरे गरम कशाने होईल, घरामध्ये सगळीकडे एसी चालू आहे. मी त्याच्याबद्दल बोलत नाही, मी समीर बद्दल बोलतो. त्यांनी माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. ते पडला ना, लागलं ना त्याला, त्यामुळे. आणि तुझंही वागणं काही नेहमीसारखं नाहीये. ही कल्याणीही काही मानेशी नीट वागते नाही. नाही ते तर मला वाटतं अचानक समीरला लागलं ना, मग ती थोडी बावचळली असेल. रुपाली तू एक काम कर, मामांजींना त्यांच्या खोलीपर्यंत सोडून ये, जा सांभाळून ये. हा चल आजोबा. बस आधी बस. नशीब माझी खोली तरी होती तशी आहे, बाहेर जे काही घडतंय त्याचं वारं इथे तरी लागलेलं नाहीये. अगं काय झालं? आजोबा घरातलं वातावरण खूप बिघडलंय, इथपर्यंत पोहोचायला काही वेळ लागणार नाही. हे बघ हॉल मधला जो प्रकार पाहिला मी, त्याने माझं मन मी घट्ट केलंय. आयुष्यामध्ये खूप चढ उतार पाहिले आहेत या म्हातारे. तू सांग. ठीक आहे, आता तुम्ही इतका आग्रह करता तर सांगते मी तुम्हाला. समीर भाऊजींनी खूप मोठं प्रकरण करून ठेवलंय आजोबा. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.